नमस्कार हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत हॅलो डॉक्टर हा आमचा आरोग्यविषयक विशेष विश्यक कार्यक्रम आहे ज्यामध्ये आम्ही तुमच्या आरोग्यविषयक समस्यांचं तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेत असतो हा विषय आहे सांधे दुखी आणि आयुर्वेद सकाळीच रेडिओवर गाणं ऐकलं आणि माझे पाय नकळत थिरकायला लागले लटपट 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 लट पट लट पट तुझ चालण ग मोठ्या नखऱ्याचं चालण बाय नक्कीच किती सहजपणे आपण आपल्या सर्व सांध्यांच्या हालचाली करत असतो एखाद्या सुंदर स्त्रीचं मोहक लटपट चालणं किती छान वाटतं मात्र सांधेदुखीमध्ये जेव्हा मा लटपट चालणं येतं ते अतिशय कष्टदायक असतं अगदी दगड उचलल्याप्रमाणे आपल्याला सांध्यांच्या हालचाली होत असतात मग अतिशय मेटाकुटीस येऊन तो रुग्ण डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टरांना सांगतो की डॉक्टर काहीही करा पण माझ्या या वेदना बंद करा हास्यास्पद गोष्ट अशी आहे की अनेक वेळेला या औषधांचे वेदनाशामक औषधांचे साईड इफेक्ट्स इतके जहाल आहेत की एक वेळ अशी येते की ह्या वेदना परवडतील पण औषधं नको अशा वेळेस तुमच्या मदतीला धावून येते ती संपूर्णत निसर्गाशी एकरूप असलेली आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती या आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीमध्ये औषधं आहेत पंचकर्म आहेत जे तुम्ही सांधे दुखीवर ज्यांचा तुम्हाला नक्कीच उपयोग होऊ शकतो तो कसा हे आज आपण जाणून घेणार आहोत या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सत्यन गुजर नमस्कार डॉक्टर तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत डॉक्टर सत्यन गुजर हे निष्णात आयुर्वेद चिकित्सक आहेत पुणे विद्यापीठामधून त्यांनी आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादन केलेली आहे गेली पंधरा वर्षं ते पुणे आणि मुंबई येथे यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत पोटाचे विकार सांध्याचे विकार पाठीचे विकार त्वचा विकार स्त्री पुरुष वंध्यत्व इत्यादी आजारांवर ते विशेषत्वाने आयुर्वेदिक उपचार करत आहेत दर्शको सांधे दुखी आणि आयुर्वेद हा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे आणि या विषयावर तुम्हाला अनेक प्रश्न आमच्या तज्ञांना विचारायचे असतील ते विचारण्यासाठी तुम्हाला लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहे शून्य दोन दोन हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी एस टी डी कोड डायल करायचा आहे मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे आमचे दोन नंबर आहेत पहिला नंबर दोन चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य दुसरा नंबर दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता जास्तीत जास्त प्रश्न आम्ही या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून फोन करताना कृपया आपल्या टी व्ही संचाचा आवाज कमी ठेवावा प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा सर पुन्हा एकदाच्या कार्यक्रमामध्ये स्वागत मला सांगा की आजचा जो विषय आहे त्या विषयी तुम्ही काय सांगाल सांधेदुखी म्हणजे संधिवात एक प्रकारचं समीकरण झालेलं आहे एखाद्या व्यक्तीला जर सांधेदुखी किंवा गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला किंवा इतर कोणते सांधे दुखायला लागले ला तर आपल्याला संधिवात तर झाला नाही ना अशी एक प्रकारची भीती त्याला जाणवायला ला लागते बरोबर पण सांधेदुखी हे जे लक्षण आहे ते फक्त संधीभात हे आजारातच दिसते असं नाही तर कितीतरी असे अनेक आजार आहेत की ज्याच्यामध्ये सांधेदुखी हे लक्षण स्वरूपामध्ये दिसत असते त्याच्यामुळे ना किंवा आत्ता पहिल्यांदा असं होतं की चाळीशीनंतर सांधेदुखीचा त्रास दिसायचा पण आत्ताच्या असणाऱ्या अतिशय चुकीच्या आहाराच्या सवयी एकाच जागी बसून असणाऱ्या कामाच्या पद्धती ताणतणाव ह्याच्यामुळे अगदी वयाच्या विसाव्या वर्षीसुद्धा सांधेदुखीचे पाठदुखीचे कंबरदुखीचे असणारे कितीतरी रुग्ण दिसायला लागतात सांधेदुखीचा जेव्हा त्रास सुरू होतो तेव्हा मग तात्पुरते घरच्या घरी बाम लावणं आयोडिक्स लावणं यासारखे के उपचार केले जातात तेव्हा तात्पुरतं बरं वाटतं ता, मग दुर्लक्ष केलं जातं पुन्हा सांधेदुखीचा त्रास वाढायला लागला की मग हळूहळू हाडांचे डॉक्टर सुरू होतात एक होता, मग एक्सरेज एम आर आय यासारख्या गोष्टी सुरू होतात हाडांमध्ये इंजेक्शन वेदनाशामक औषधं घेतली जातात त्याच्यानंतर मग हळूहळू स्टिरॉइड्सचा वापर केला जातो ह्या सगळ्या चक्रव्यूहामध्ये रुग्ण इतका अडकत जातो आणि वर्षानुवर्ष ही परिस्थिती चालू असते ऋतू बदलले ता की त्रास व्हायला लागतो तात्पुरतं बरं वाटणं ह्या गोष्टी सतत चालू राहतात आणि आपण ह्या आजारातून बाहेर पडू की नाही अशी रुग्णाला एक प्रकारची भीती जाणवायला लागते आणि नंतर गुडघे म्हणजे ट्रान्सप्लांट ची वेळ येऊन जातेपर्यंत हा आजार वाढत जातो आणि काय करायचा हा मोठा प्रश्न अशा रुग्णांच्या समोर असतो त्याच्यामुळे या सांधेदुखीच्या रुग्णांसाठी कायमस्वरूपी बरं होण्याच्या दृष्टीने आयुर्वेदिक उपचार कशा पद्धतीने उपयोगी होऊ शकतात कोण कोणत्या आजारांमध्ये सांधेदुखी हे लक्षण दिसतं त्याच्यामध्ये कारणे काय आहे आणि आयुर्वेदिक उपचार कशा पद्धतीने केल्यानंतर हे आजार कायमस्वरूपी बरे होतात हे बघण्याच्या दृष्टीने आपण आज हा विषय निवडलेला निश्चितच आणि याची व्याप्ती खूप आहे सर आपण जेव्हा संधी म्हणतो तेव्हा अनेक विषयांमध्ये संधीची संधीच्या जे मिनिंग आहे ते वेगवेगळं असतं आयुर्वेदामध्ये संधी म्हणजे आपल्या दोन हाडांना हाडांना एकत्र एकत्र एक ठिकाण जिथे येतं त्याला आपण संधी म्हणतो ह्या संध्यांची नेमकी रचना कशी असते रचना प्रेक्षकांना सुद्धा लवकर करण्याच्या दृष्टीने आपण एक स्लाइड बघूया त्याच्यावरनं ते कळणं हे खूप सोपं होऊन जाईल ज्यावेळेला दोन हाडं ही एकत्रित येत असतात त्यावेळेला ते एकमेकांना घासू नये मधून एक कार्टिलेज असतं आर्टिक्युलर कार्टिलेज असतं की ज्याला बोली भाषामध्ये गादी असं म्हणलं जातं ज्या वेळेला सांध्यांची हालचाल होत असते त्यावेळेला ही हाडं एकमेकांना घासू नयेत म्हणून ह्या आर्टिक्युलर कार्टिलेजचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होत असतो दोन सांध्या सा, हाड्या ज्या वेळेला एकत्रित येतात त्यावेळेला सांधा जो तयार होतो आता हा आपल्याला खांदा दिसतोय त्याच्या वेळेला त्याच्याकडे ही कॅप्सूल असते प्रत्येक सांध्याच्या वर एक आवरण असतं त्याला आवरण असतं त्याला साधारण सायनोव्हियम असं सा म्हणलं जातं आणि त्याच्यामध्ये सायनोविय फ्लुईड असतं सा। म्हणलेला आहे हाल सांध्यांची हालचाल खूप चांगल्या पद्धतीने होण्यासाठी ते वंगन स्वरूपात काम करतात बोलीभाषेत हुँुु त्याला ते वंगन असं म्हणतात ज्यामुळे हाल सांध्यांची हालचाल ही अतिशय चांगल्या पद्धतीने होत असते प्रत्येक सांध्यांच्या वर आपण इथे दिसतं की आपल्याला मस्क्युलर आवरण दिसतं मांसपेशींचं वर आवरण असतं सांध्यांची हालचाल व्यवस्थित पद्धतीने होण्यासाठी ह्या मांसपेशी आणि सांधा हे एकत्रितपणे हालचाल करत असतात वरचा मांसपेशीचा जो भाग आहे तो सांध्यांना घासू नये म्हणून मध्ये बरसा नावाची जी रचना दिसते ती सुद्धा गादीसारखाच भाग असतो आणि ज्याच्यामध्ये सुद्धा श्लेष्म कफ असतं किंवा एखादं वंगन असतं की जे मुवमेंट्स व्यवस्थित हालचाल व्यवस्थित होण्यासाठी काम करत प्रत्येक सांध्यांची हालचाल होण्यासाठी लिगामेंट किंवा कुर्चा ज्याला आपण म्हणतो त्याची मुवमेंट किंवा हालचाल व्यवस्थित होणं गरजेचं आहे प्रत्येक सांध्याची हालचाल ही या लिगामेंट्समुळे होत असते आता या सांध्यांच्या हालचाल या लिगामेंट मुळे कशा पद्धतीने होते हे बघण्यासाठी आपण एक व्हिडिओ बघूयात या व्हिडिओ मध्ये हालचाल कशा पद्धतीने होते अतिशय चांगल्या पद्धतीने लक्षात सांधे दोन एकत्रित येतात त्यावेळेला ते बांधण्याचं काम ह्या मार्फत होत असत आपण पुढे वागतो पुढे सरकतो मागे सरकण्याची प्रक्रिया धावण्याची प्रक्रिया सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत ह्या लिगामेंटची जी हालचाल व्यवस्थित झाली खुर्च्यांची हालचाल जर व्यवस्थित झाली तर ती सांध्यांची हालचाल चांगल्या पद्धतीने होऊ शकते आणि सांध्यांच्या मुवमेंट्स हे अतिशय पद्धतशीरपणे होयला मदत होत असते ह्या लिगामेंटचं काम खुर्च्यांचं काम म्हणून सांध्यांच्या हालचालीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं असतं साधारण अशा पद्धतीने सांध्यांची रचना ही असते बरोबर आयुर्वेदाने संधी ह्या शब्दाची व्यापकता खूप मोठ्या प्रमाणात सांगितलेली आहे आधुनिक शास्त्रानुसार ज्यावेळेला तुम्ही विचार करता त्यावेळेला जॉईंट सांधा म्हणजे जॉईंट फक्त याचाच विचार केला जातो की ज्या ठिकाणी दोन हाडे एकत्रित येतात तो सांधा पण आयुर्वेदानी तसं म्हणलेलं नाही आयुर्वेदानुसार मांस अस्थि शिरा हे स्नायू ज्या ज्या ठिकाणी एकत्रित येतात त्या त्या ठिकाणी त्याला संधी असं म्हणलं जातं त्याच्यामुळे ज्यावेळेला आपण सांध्यांच्या विकारांचा विचार करत असतो त्यावेळेला त्याची व्याप्तता खूप जास्त वाढत असते म्हणजे नेहमीचे संधीवात आमवात वात रक्त हे व्याधी तर त्याच्यामध्ये येतातच पण जे सिरा संधी असतात स्नायू संधी असतात त्यांचा सुद्धा त्यांच्याशी संबंधित जे विकार आहेत त्यांचा सुद्धा विचार आपल्याला ह्याच्यामध्ये करावा लागतो म्हणजे उदाहरणार्थ हृदयाच्या ज्या झडपाद्धा स्नायूंपासून तयार झालेल्या आहेत त्याच्यामुळे मायट्रोस्टिनॉसिस सारखे किंवा हृदयाच्या झडपांशी संबंधित ज्या ज्या विकृती आहेत त्या सगळ्यांचा समावेश या सांध्यांच्या विकृतीमध्ये होत असतो किंवा व्हेरिकोज व्हेन्स सारखा आजार आहे जो बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये दिसत असतो त्याच्यामध्ये सुद्धा सिरांमधल्या झडपा व्यवस्थित काम करत नसतात आणि त्याच्यामुळे व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होत असतो म्हणजे जी व्यापकता आहे आहे संधी वेदना असणं ही व्यापकता खूप मोठी आहे आपण ह्या विषयावर डिस्कशन करणार असो आपल्याला तत्पूर तत्पूर्वी आपल्याला एक फोन आलेला आहे शिवाजी यांचा प्रश्न आहे नवी मुंबईवरून नमस्कार शिवाजी आपला प्रश्न विचारा नमस्कार नमस्कार शिवाजी बोला।, बोला।, बोला हा हा किती वय आहे तुमचा आता वय आहे माझं एकोणपन्नास एकोणपन्नास आणि दोन्ही गुडघ्यांना त्रास होतोय का एकाच दोन्ही गुडघ्यांना त्रास होतो दोन्ही गुडघ्यांना त्रास काही प्रश्न विचारायचे त्यांना फक्त गुडघेच दुखतात की इतर कोणतेही सांधे दुखतात फोन कट झालेला आहे पण वाटत मुख्यतः त्यांना गुडघे दुखीच असावी कसं असतं संधिवात नावाचा जो व्याधी आहे सांधेदुखी हे लक्षण संधिवात या आजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसत असतं किंवा संधिवात हा कॉमनली सांधेदुखीशी किंवा गुडघेदुखीशी संबंधित असणारा आजार आहे संधिवात हा जो आजार आहे तो प्रामुख्याने गुडघे आणि खुबे ह्या दोन सांध्यांना होत असतो आता त्यांचं वय एकोणपन्नास आहे त्यामुळे स्वाभाविक आहे वयोमानानुसार झीज ही झालेली आहे मधली गादी झिजली गेलेली आहे वंगन कमी झालेलं आहे आणि त्याच्यामुळे दोन सांधे हे एकमेकांना घासले जातात वाताचं प्रमाण नंतर शरीरामध्ये खूप वाढत जातं आणि ज्यावेळेला नंतर वात वाढत जातो त्याचा परिणाम हा आधी सांध्यांवर किंवा मनक्यांवर होत असतो आयुर्वेदानुसार वात आणि अस्थी हे आश्रयाश्री म्हणजे एकत्रितपणे काम करणारे असतात वात वाढलं की अगोदर त्याचा परिणाम हा सांध्यांवर होत असतो तिथलं कफाचं प्रमाण कमी व्हायला लागतं गादींची झीज व्हायला लागते आणि त्याचा परिणाम म्हणून सांधे दुखायला सुरुवात होत असते त्यांचं गुडघे दुखणे हे त्याच्यामुळेच आहे त्याच्यामुळे संधीवात ह्याच्यामुळे होणार होतो त्रास आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी जर उपचार केले तर त्यांचा त्रास नक्कीच कमी होऊन जाईल तुम्ही आता की संधिवात म्हणजे आपण सांधे दुखी असतं आणि एक संधिवात असतं मग हे थोडस वेगळं आहे आणि ह्याची नेमकी कारण ज्या वेळेला आपण आता पहिल्यांदा म्हणलं तसं की सांधेदुखी हे एक प्रकारचं लक्षण आहे बऱ्याच अनेक व्याधींमध्ये सांधेदुखी हे लक्षण स्वरूपात म्हणून दिसत असत वेळेला तुम्ही सांधेदुखीच्या कारणांचा सा विचार करता त्यावेळेला दोन पद्धतीने त्याचा विचार करणं आवश्यक असतं म्हणजे प्रत्यक्ष कारण आणि अप्रत्यक्ष कारण प्रत्यक्ष कारणांमध्ये म्हणजे सांध्यांवर जे परिणाम होत असतात सांध्यांमध्ये रचनात्मक दृष्टीने जे बदल झालेले असतात सांध्यांमध्ये ज्या विकृती निर्माण होतात आणि त्याच्यामुळे जे सांधेदुखी लक्षण दिसत असतात त्याचा हा प्रत्यक्ष कारणांमध्ये समावेश होत असतो म्हणजे एखादा आघात झाला पेशंट रुग्णाला चालताना कुठेतरी पडल्यानंतर धक्का लागल्यानंतर किंवा एखादा एक ॲक्सिडेंट झाल्यानंतर जर त्यावेळेचा सांध्यांवर परिणाम झाला कुर्चा तुटली टेंडॉन तुटला असेल लिगामेंट रप्चर झालेला असेल ह्याचा जो परिणाम होत असतो त्याच्यामुळे जे काही सांधेदुखी म्हणून लक्षण स्वरूपात तयार होत असते तो असणारा एक परिणाम सांध्यांच्या रचनेमध्ये आत्ता जसं आपण बोललो की संधिवातामध्ये जे काही बदल होत असतात वातरक्त नावाचा जो व्याधी असतो आमवात नावाचा जो व्याधी आहे हे जे व्याधी प्रामुख्याने ज्याच्यामध्ये सांधेदुखी हे लक्षण म्हणून स्वरूपात दिसत असतं ह्यांच्यामध्ये जे काही बदल घडून असतात त्याच्यामुळे दिसणारं सांधेदुखी हे एक प्रकारचं लक्षण ही पहिली गोष्ट झाली टेंडोनायटिस आहे आता आपण बघितलं की स्नायू ज्या ठिकाणी बांधले जातात हाडांना त्या ठिकाणी दोरींसारखा एक भाग असतो ज्याला टेंडोन म्हणतात ज्या वेळेला त्या ठिकाणी सूज असते त्याच्यामुळे जे लक्षण दिसत असतं ते टेंडोनायटिस त्याला म्हणलं जातं त्याच्यामुळे सांधेदुखी नावाचा दिसायला सुरुवात होत असते किंवा लक्षण स्वरूपात दिसत असते त्याचप्रमाणे इतर जे काही ट्युबर क्युलॉसिस सारख्या व्याधी आहेत की ज्यांचा डायरेक्ट सांध्यांवर परिणाम होत असतो हा जो जंतुर प्रादुर्भाव असतो क्षय नावाचा व्याधी आहे ट्युबरक्युलर इन्फेक्शन झाल्यानंतर गुडघ्यांच्या ठिकाणी ते प्रामुख्याने दिसत असतं गुडघ्यांच्या ठिकाणी सूज येणं दुखावा जास्त प्रमाणात असणं ही जे लक्षणं बारीक ताप कणकन लक्षण असतात ही ट्युबोरकुलॉसिस सारख्या व्याधीमध्ये दिसत असतात हे प्रत्यक्ष आहेत की ज्याच्यामध्ये सांधेदुखी हे लक्षण स्वरूपात म्हणून दिसत असतं दुसरी अप्रत्यक्ष कारण म्हणून पण आहेत की इतर व्याधींमध्ये सांधेदुखी हे लक्षण म्हणून दिसत असणं आणि बऱ्याच रुग्णांमध्ये निदान व्यवस्थित होण्याचे आहे सांधेदुखी इतकी वर्षानुवर्ष का राहते एक तर तात्पुरते त्याच्यावर उपचार केल्यामुळे ती वर्षानुवर्ष राहते किंवा सांधेदुखी हे नक्की कोणत्या आजारामुळे झालेलं आहे लक्षात न आल्यामुळे आणि वेदनाशामक औषधं फक्त घेत राहिल्यामुळे ती दिसत असते त्याच्यामुळे अप्रत्यक्ष कारणं अशी बरीच आहेत की ज्याच्यामध्ये सांधेदुखी हे लक्षण स्वरूपात दिसत असते म्हणजे सांधेदुखी जरी असेल तरी ते तोच आजार आहे असं नाही त्याला इतर आजारांमुळे पण सांधेदुखी आपल्याला सांधे त्यामुळे आपल्याला पहिलं बघणं गरजेचं आहे की नेमकी सांधेदुखी कशाची आहे ती एक प्रमुख लक्षण म्हणून आहे का त्याचा आजारांमुळे असणारी सांधेदुखी आहे सर जेव्हा तुम्ही म्हणालात की सांधेदुखी आणि आपण दुसरं म्हणालो संधिवात तर नेमकं संधिवात म्हणजे काय आणि ह्याच्यामध्ये काय बदल घडत असतात संधीवात तुम्ही म्हणाल की वातामुळे वाढत असतं वयाप्रमाणे आणि मग ह्याची लक्षणं काय असू शकतात प्रामुख्याने आता आपण म्हणत असं की सांधे सांधेदुखी ही लक्षणे संधिवात या व्याधीमध्ये प्रामुख्याने दिसत असते त्याच्यामुळे mm. संधिवात या व्याधीमध्ये कसे बदल होत असतात त्याच्यासाठी आपण काही स्लाइड बो आपण बघूया ह्या स्लाइड पण त्यापूर्वी आपण एक फोन घेऊया आपल्याला बरेच प्रश्न येतात आहेत बुलढाण्यावरून आपल्याला हा प्रश्न आलेला आहे वासुदेव यांचा नमस्कार वासुदेव बोला मॅडम नमस्कार नमस्कार बोला हा माझे हे सांधे आहे ना हा 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 सांध्याचा भयंकर त्रास आहे बर सगळे सांधे दुखतात तुमचे का एक विशिष्ट सांधा दोन्ही हाताचे आणि हा 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 वय काय तुमचं आणि ताप येतो सूज येते वय आणि ताप येतो सूज येते आखडतात नाही नाही त्रास थोडे आखडतात थोडे आखडतात फक्त दुखत असं निश्चित वासुदेव तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे डॉक्टर सत्यन याला जरूर उत्तर देतील मात्र कार्यक्रमात आता घेणार होत एक छोटीशी विश्रांती पाहत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर कलाकार हा जन्मावा लागतो हे खरं व्यावसायिक संगीत हे खूप मोठं क्षेत्र आपण शिकू तेवढं थोडं भिजु ना गेरा वारा कलाकाराला स्वतःमधल्या कलाकाराची ओळख घडवून देणं ही त्या घडवण्याची सुरुवात असते म्युझिक uh, ट्रॅक दर शनिवारी सायंकाळी सात वाजून तीस मिनिटांनी आणि दर रविवारी दुपारी दोन वाजता बारा ऑक्टोबर हा वर्ल्ड आर्थ्रायटीस डे म्हणून साजरा केला जातो ह्यामुळे जगभरामध्ये रुमॅटिक आणि डिसऑर्डर्स विषयी जागरूकता वाढत असते याविषयीची या वर्षीची थीम आहे हेल्दी एजिंग म्हणजे वाढत्या वयोमनाप्रमाणे आपले सांधे आपली हाडं आणि आपले आपले स्नायू सन, हे झिजत असतात आणि त्यामुळे ह्याची योग्य काळजी कशी घ्यायची आणि बदलत्या जीवनपद्धतीमुळे ह्याला कसं ॲडजस्ट ठेवायचं हे याविषयी जाणकारी देणार आहे आणि म्हणूनच हा दिवस साजरा केला जातो सर विश्रांती पूर्वी वासुदेव यांचा प्रश्न होता दोन्ही दोन्ही सांधे दोनी मेजर सांधे म्हणजे मेजर दुखत असतात मात्र फक्त वेधना आहेत आणि आमवात नावाचे जे दोन आहेत म्हणजे लहान सांधे हातांचे आणि पा, पायांचे बोटांचे सांधे दुखणं दुखणे ही जी लक्षणे दिसत असतात ती जनरली आमवात आणि वातरक्त हे जे आयुर्वेदाने व्याधी सांगितलेले आहेत त्यामुळे दिसत असतात आता त्यांचं परीक्षण प्रत्यक्षता केल्यानंतर नक्की आमवादामुळे तो आहे लक्षणं की वातरक्त ह्यामुळे आहे बघणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे निश्चित निदान करून जर उपचार घेतला तर त्यांची सांधेदुखी पूर्णता नक्कीच कमी होऊ शकते निश्चित सर मग अशी आपण कारण घेतली त्यामुळे त्यामध्ये तुम्ही काय सांगितलं की सांधेदुखीची कारणं काय आहेत मात्र अप्रत्यक्ष सुद्धा काही कारण असू शकतात का हो अगदी अप्रत्यक्ष कारणं किंवा ज्याच्यामध्ये सांध्यांच्या रचनेमध्ये लगेच बदल होत नाही पण नंतर उपद्रव स्वरूपात किंवा उदरक स्वरूपात सांध्यांवर परिणाम होतो आणि त्याच्यामुळे सांधे दुखीत किंवा हे लक्षण दिसत असतं सांधे दुखणं पाठ कंबर दुखणं पाय दुखणं पाय भरून येणं हातापायांना मुंग्या जाणवणं जडपणा जाणवणं किंवा स्त्रियांच्या बाबतीत काळसर निसर रंगाच्या रक्तवाहिने तिथे दिसायला लागतं मांड्या एकदम भरून येणं ही जी लक्षणं दिसत असतात ही प्रत्येक वेळेला सांध्यांमध्ये बदल डायरेक्ट डायरेक्ट स्वरूपात झालेले असतील तरच दिसत असं नाही आहे इतर व्याधींमध्ये सुद्धा हे जाणव जाणवतात त्याचा आपण अप्रत्यक्ष कारणांमध्ये समावेश करत असतो तुम्हाला मी काही केसेस सांगतो की ज्याच्यामध्ये हे काय स्वरूपात पेशंट दवाखान्यामध्ये येऊ शकतो सांध्यातोकी स्वरूपात एक रुग्ण असेच झाली होते साधारण पंचेचाळीस ते पन्नास वेळ तिचा असेल दवाखान्यामध्ये आली होती त्यावेळेला अँकल जॉईंट्स गोटे जे असतात तिथे अतिशय सूज होती प्रचंड वेदना होत्या म्हणजे त्या रुग्णाला बोट लावलं तरी सहन होऊ शकत नाही इतक्या वेदना त्या ठिकाणी होत्या सूज होती मोठ्या प्रमाणामध्ये पाय खाली टेकवून सुद्धा त्या रुग्णाला शक्य नव्हतं इतका त्रास होत होता सगळी औषधे करून झाली होती काय करावं लक्षात देत नव्हतं सर्व टेस्ट नॉर्मल सांध्यांमध्ये कुठेही काही नाही जॉईंट सगळे नॉर्मल पण त्रास तर प्रचंड होत आहे ज्यावेळेला ती आली त्यावेळेला ज्यावेळेला त्याचा डिटेल इतिहास घेतला गेला त्याला डिटेल हिस्ट्री तिची घेतली त्यावेळेला लक्षात आलं की तिला पूर्वी रक्तपित्त नावाचा व्याधी आहे आयुर्वेदाने सांगितलेला म्हणजे तिला अतिशय ब्लिडिंग रक्तस्राव पाळीच्या वेळेला खूप जास्त प्रमाणात होत होता पाळी खूप आठ आठ दहा दहा दिवस होत होती मग तिचं डीओबी म्हणून डिक्स डिसफंक्शन युटराइन ब्लिडिंग असं निदान केलं गेलं आणि नंतर तिचं गर्भाशय काढलं गेलं त्याच्यामुळे गर्भाशय काढलं गेलं पण तो रक्तपित्त नावाचा व्याधी होता आयुर्वेदात रक्तपित्त म्हणजे काय रक्तदृष्टी होत असते आणि दूषित झालेलं रक्त अधोग मार्गाने म्हणजे ही सामान्य निसर्गता रक्त बाहेर पडते प्रत्येक पाळीच्या वेळेला तर ते शरीर बाहेर काढून टाकत होतं दूषित रक्त त्यामुळे शरीरात साठून राहत नव्हतं आणि म्हणून त्यावेळेला खरं तिला पाळीचा त्रास जास्त होत होता पण तो निसर्गता असणारा मार्ग आता बंद झाल्यामुळे निसर्गता ते रक्त खाली येण्याची प्रवृत्ती असल्यामुळे ते घोट्यांच्या तिथं येऊन दूषित रक्त साठून राहत होतं आणि त्याच्यामुळे तिला तो त्रास जाणवत होता म्हणून दुखणं एवढं होतं त्यामुळे एवढी सूज असताना सुद्धा ज्यावेळेला केला तिथनं रक्त काढून घेतलं त्यावेळेला इतके वर्ष असणार आठ वर्ष ज्या रुग्णाला त्रास होता मिनिटांमध्ये दुखणं पन्नास टक्के कमी झालं फक्त रक्त काढण्यामुळे आणि त्याच्यानंतर फक्त रक्तपित्त म्हणून चिकित्स तिचे केले गेले की त्याच्यामुळे उपद्रव स्वरूपात होणारा हा व्याधी आहे तर तिचा आजार पूर्णतः बरा झाला म्हणजे इतके सांधे दुखतात की ती पाय टिकू शकत नाही ह्याचा आणि सांधी रचनात्मक काहीच बदल नाही दुसरी असेच एक केस होती शेतकरी होता शेतामध्ये त्याचाही असं बरेच वर्ष सांधेदुखीचा त्रास आहे बारीक ताप कणकण सगळ्या टेस्ट झाल्या काही लक्षात येत नाहीये काय करावं कळत नाहीये त्रास तर भरपूर होतोय सगळी चिकित्सा घेऊन झाली त्याचे व्यवस्थित इतिहास घेतला तर लक्षात आलं की त्याला शेतामध्ये असताना एकदा उंदीर चावलेला होता आणि त्याचा परिणाम त्या विषाचा परिणाम म्हणून आयुर्वेदाने नंतर पुढे सांध्यांवर परिणाम होणं ही लक्षणं दिसणं अशी जाणवले मग अशा रुग्णाला ज्या वेळेला विषाची म्हणून चिकित्सा केली गेली आणि नंतर रक्तप्रसाधन चिकित्सा केली की त्याचा सांध्यादुखीचा त्रास पूर्णतः बरा झाला तिसरी अजून एक अशीच केस होती ही तर पूर्णता वेगळी होती म्हणजे ह्या रुग्णाला चोवीस पंचवीस वर्षाचा रुग्ण असेल एकदम सात आठ महिन्यामध्ये प्रचंड सांधे दुखायला लागले सर्वच सांधे दुखायला लागले सांधे असं नाही म्हणू शकत पूर्ण म्हणजे पाय पूर्ण दुखणं हात दुखणं पूर्ण अंग दुखतंय काय नक्की कळत काय होते ते लक्षात येत नाहीये अशीच केस होती त्यामुळे ज्या वेळेला पूर्ण सगळ्या गोष्टी बघितल्या गेल्या तर त्याला त्रास होता तो पॅनक्रेटायटिसचा होता ते आतापर्यंत निदान झालंच नव्हतं आणि पँक्रेटायटिस उपद्रव स्वरूपात म्हणून ते सांधे दुखत होते त्यामुळे सांधे म्हणण्यापेक्षा पूर्ण शरीर जे दुखणं हा अंगमर्द ज्याला आयुर्वेदात म्हणतात तो प्रकार होता त्याप्रमाणे पँक्रायटायटिस जेव्हा त्याच्यावर चिकित्सा केली गेली तेव्हा तो आजार पूर्णतः झाला अच्छा म्हणजे हे अतिशय वेगळ्या पद्धतीने पण प्रेझेंट होऊ अजून भरपूर पण योग्य डायग्नोसिस होणं फार महत्वाचं आहे आपण एक प्रश्न घेऊया अहमद यांचा प्रश्न आहे सोलापूर वरून नमस्कार अहमद आपला प्रश्न विचारा हा मॅडम सरांना मला विचारायचं होतं ना जास्त वेळ चमकत मी असो इतकं चमकत कि बोला ज्यावेळेस खाली बसेल त्यावेळेस बरं वाटत पायाला काय काय का, का, का प्रॉब्लेम असेल पायाला मुंग्या वगैरे पायाला कळ वगैरे असं काही मुंग्या वगैरे आहे वागता येतं नीट वय काय तुम्ही ना व्यवसाय काय आहे तुमचा मी काही नाहीये शिती आणि ऑफिसला जॉब करते आणि वय काय आहे वय माझ चौथीच आहे ठीक आहे नक्कीच काय सांगाल सर त्यांचा जो कंबर दुखणं हा जो प्रकार ते सांगतात की उभं राहिल्यानंतर जास्त प्रमाणात त्रास होतोय याच्यात बरेच वेगवेगळे प्रकार येतात निदान होण्याच्या दृष्टीने नक्की त्यांचा त्रास कशामुळे आहे चौथे सोळा वर्षी जो होणारा हा एज ग्रुप आहे त्याच्यामध्ये अँकलोजिंग स्पॉन्डिलायटीस नावाचा पण एक प्रकार असतो अगदी तरी उभं राहू शकत नाहीत इतकं जर दुखणं आहे कंबर आणि नंतर खुबे पहिल्यांदा धरणारे सांदे हेच असतात आणि त्याच्यानंतर तो त्रास प्रचंड प्रमाणात वाढू शकतो इतकाच मोठ्या आजाराच्या तीव्र स्वरूपाचा आजार असेल असे नाहीये अगदी साधं स्नायूंचा स्नायू संकोच होणं असा जो प्रकार असतो म्हणजे मान मानपाठ किंवा कंबर हे दोरखंडासारखे जाड स्नायू असतात त्याने ते पाठीच्या माणक्याला बांधले गेले असतात सतत कामामुळे तुमचे जर कमरेचे स्नायू आखडले गेलेले असतील त्याचा स्पाजन झाला गेला असेल आणि त्या आखडलेल्या स्नायूंमुळे जर पाठीच्या माणक्यावर कमरेच्या माणकांवर ताण पडत असेल तर त्याच्यामुळे सुद्धा हे स्वरूपात दिसत होतं अगदी साधं तुम्ही घरी तेल लावून शेकणं किंवा निर्गुंडीचा पाला गावाकडे सहज मिळतो निर्गुंडीच्या पालाचा तुम्ही पोटली स्वत जरी केला किंवा पान गरम करून त्यांनी जरी शेक घेतला तरी तुमचा त्रास कमी होऊ शकेल आणि त्यांनी जर तुमचा त्रास में जाले तर तो नक्कीच संकोच होऊन झालेला आहे त्याच्यामुळे जा पुढे जाऊन अजून कोणत्या टेस्ट करण्याची आवश्यकता आहे असं पण आवश्यकता नाही सर माझा मगाशी प्रश्न होता संधिवातावर संधिवात म्हणजे नेमकं काय का त्याची काय लक्षणं असतात हो आणि त्याच्यामध्ये कोणत्या सांध्यांमध्ये बदल घडत असतात संधीवात म्हणजे वयोमानानुसार नंतर प्रत्येकाच्या शरीरात वाताचं प्रमाण वाढत असतं वात जितका वाढत जाईल वाताचं प्रमाण वाढलं की त्याचा परिणाम हा सांध्यांवर व्हायला हो सुरुवात होते आणि सांध्यांची झीज होयला सुरुवात होते मधलं वंगन किंवा गादी हे जो बाग आहे तो झिजायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे जी लक्षणे दिसतात त्याच्यामुळे जो त्रास रुग्णाला जाणवायला लागतो ला त्याचा संधिवात असं त्याला म्हणलं जातं आपल्याला आता ही स्लाइड दिसत आहे आता ही स्लाइड पहिल्यांदा नॉर्मल नॉर्मल स्ट्रक्चर कसं असतं सांध्यांचं गुडघ्याचं ते ह्या ठिकाणी दिसत आहे दुसरी आपण की वातल्यामुळे हळू गादींचे त्या पद्धतीने वंगण हळूहळू कमी व्हायला लागतं नंतर त्रास हा तुम्ही फक्त औषध घेत राहिला त्याच्यासाठी योग्य चिकित्सा काहीच झाली नाही वात शमन करण्यासाठी काही औषधोपचार झाले नाही तर हा त्रास इतका स्वरूपात वाढू शकतो की मधली गादी पूर्णतः झिजली गेलेली आहे वंगन अजिबात नाहीये त्याच्यासाठी आपण एक व्हिडिओ बघूया त्याच्यामुळे अजून चांगल्या स्वरूपात कळेल कढेच कार्टिलेज असल्यामुळे त्या मर्यादित स्वरूपात सांद्यांची हालचाल होत असतात ज्यावेळेला हळूहळू गादी जिजायला लागते ला त्यावेळेला तिथे अस्थिवृद्धी व्हायला लागते आयुर्वेद त्याला ऑस्ट्रोफाईट असंही म्हणलं जातं अस्थिवृद्धी होणं हे आयुर्वेदानुसार नुसार वात वृीच एक लक्षण असतं जस जसं ते मधलं कार्टिलेज किंवा गादी कमी होत असते त्यावेळेला हळूहळू तिथं अस्थिवृद्धी झाल्यामुळे बोनी स्पर्स तयार होतात ते मधली जी स्पेस असते सांध्यांची हालचाल करण्यासाठी मध्ये अंतर असणं आवश्यक असतं आणि जेव्हा असे अस्थिवृद्धी होयला लागते त्यावेळेला स्वाभाविक आहे सांध्यांची व्यवस्थितपणे हालचाल होत होण्यासाठी तिथे मध्ये अंतर नसल्यामुळे ते घासले जातात एकमेकाला आणि ते घासले गेल्यामुळे रुग्णाला चालताना कटकट आवाज येणं अतिशय दुखणं थोडंसं चाललं तरी बसावंसं वाटणं अशा पेशंटला शौचाला बसतानासुद्धा खूप त्रास होतो उठण्या बसण्याच्या नेहमीच्या ज्या काही रेग्युलर क्रिया आहेत नेहमीच्या त्यासुद्धा व्यवस्थित होऊ शकत नाहीत इतका त्रास जाणवायला सुरुवात होते प्रत्येक वेळेला गुडघ्यांच्याच ठिकाणी हा संधिवात असेल असं नाही प्रामुख्याने संधिवात जो दिसत असतो तो गुडघे खुबे पाठीचा मनका आणि हातापायांची बोटं हे जनरली जे सांधे आहेत हे संधिवातामुळे अफेक्ट होणार आहे किंवा संधिवाताचा त्रास असल्यामुळे होत असतात त्याच्यामुळे यामध्ये सांध्यांची असणारी झीज मनक्यांची असणारे झीज यांचा विचार करणं खूप गरजेचं असतं आणि त्याप्रमाणे उपचार करणं खूप गरजेचं असतं निश्चित सर आपण एक देश्मु... प्रश्न घेऊया अरुण देशमुख गणेश देशमुख प्रश्न नमस्कार गणेशजी आपला प्रश्न विचारा नमस्कार बोला मॅडम माझ्या म्हणजे कंबर बघा बाबा मनक्यामध्ये मान खून लटलट होतीये हा हा आणि सारखं म्हणजे म्हणजे असं हुडहुड झालं नाही होतंय बघा हुडहुड झाल्याप्रमाणे तुम्हे... तुम्हाला काही प्रश्न विचारायचा त्यांना अजून किती आहे तुमचं वय किती आहे हा म्हणजे असं सारखं थरकाप सुटल्यावर सुट्टी बघा तुमचा टीव्ही संचाचा आवाज कमी करा आणि प्रश्न सलग विचारा मॅडम मी रिक्षा चालवतोय अच्छा रिक्षा चालवतोय ठीक आहे आणि तुम्हाला कंबर दुखते आणि तुमचं वय किती आहे Uh, मॅडम माझं वय सव्वीस वर्ष सव्वीस ठीक आहे गणेशजी तुमच्या प्रश्नाला जरूर उत्तर देऊ मात्र कार्यक्रमात आता घेणार एक छोटीशी विश्रांती पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर प्रत्येकासाठी भावाची आमची मुंबई मुंबई आमची मुंबई प्रसारण दर शनिवारी सकाळी आठ वाजता आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री आठ वाजता आपण शिकू तेवढा थोडा आहे रुजू ना घेरा वारा रुजू ना न्या गार गजने कलाकाराला स्वतःमध्ये कलाकाराची ओळख करून देणं ही त्या घडवण्याची सुरुवात असते म्युझिक ट्रॅक दर शनिवारी सायंकाळी सात वाजून तीस मिनिटांनी आणि दर रविवारी दुपारी दोन वाजता मगाशीच सांगितल्याप्रमाणे बारा ऑक्टोबर हा वर्ल्ड आर्थलॅटिस डे आहे यामध्ये मला असं तुम्हाला सांगायचं आहे की सांधेदुखी जरी असली तरी तुम्ही स्वतःच तुमची स्वतःची मदत करू शकता कसं तर अतिरिक्त जर वजन असेल तर ते कमी करा नियमित व्यायाम जसं पोहणे आहे सायकलिंग आहे क्रॉस ट्रेनर आहे योग्य मार्गदर्शनाखाली जर नियमित व्यायाम केला तर नक्कीच सांधेदुखी कमी होऊ शकते आणि औषधांवरची जी आपली डिपेंडन्सी आहे ती नक्कीच कमी होऊ शकते सर मगाशी गणेश यांचा प्रश्न होता काय सांगाल त्यांना जर दा रिक्षा चालवण्याचा व्यवसाय आहे सतत प्रवास त्यांचा आहे असा व्यवसाय असा आहे की त्यांच्या जेवणाच्या वेळासुद्धा रेग्युलर नसणार आहे बाहेरचं खाणं खूप जास्त प्रमाणात असणार आहे आणि हे जे सगळे त्यांचे हेतू आहेत ते आयुर्वेदोक्त वातरक्त नावाचा जो व्याधी असतो म्हणजे सतत प्रवासामुळे होणारी वाताची वृद्धी चुकीच्या पद्धतीने आहार विहार ह्याच्यामुळे रक्ताची होणारी दृष्टी ह्या दोन्हीचा एकत्रित परिणाम म्हणून वातरक्त नावाचा जो व्याधी होतो त्याचा परिणाम हा सांध्यांवर मनक्यांवर सुद्धा होत असतो एका जागी बसून राहिल्यामुळे सुद्धा त्यांचे स्नायू आखडले गेल्यामुळे सुद्धा पाठीच्या मनक्यांवर ताण पडून त्याच्यामुळे सुद्धा त्यांचं दुखणं असू शकतं त्याच्यामुळे त्यांनी योग्य आयुर्वेदिक डॉक्टरांना तज्ञांना दाखवून घ्यावं त्यांचा सल्ला घेऊन आयुर्वेदिक उपचार सुरू करावेत त्यांचा त्रास नेहमीसाठी कमी होऊन जाईल निश्चितच आणि मगाशी तुम्ही अनेक सांधेदुखीचे आजार सांगितले मग इतर कोणत्या व्याधींमध्ये सांधेदुखी हे लक्षण दिसू शकतो अनेक व्याधींपैकी जे जे प्र काही प्रमुख व्याधी आहेत त्याच्यामध्ये धी जीर्णजोळ नावाचा व्याधी असतो जुनाट जर ताप असेल आपण ज्याला हडी ताप असं म्हणतो बरेच वर्ष राहणारा त्याचा परिणाम म्हणून सुद्धा हळूहळू धातू क्षय होणं आणि धातू सारता कमी होत गेल्यामुळे होणारा वातप्रकोप आणि त्याचा होणारा सांध्यांवर परिणाम याच्यामुळे सुद्धा सांधेदुखी हे लक्षण दिसत असतं आयुर्वेदाने उदावर्त नावाचा व्याधी सांगितलेला आहे प्रतिलोम वाद ज्याला म्हणतो की वाताची गती ही आयुर्वेदानुसार खाली सरकणारी असते अनुलोम असते पण जेव्हा हा वाद खाली न सरकता शरीरात पसरायला सुरुवात होते त्याच्यामुळे त्याच्यामुळे स्नायू आखडले जातात पाठ कंबर किंवा इतर सांध्यांवर त्याचा सा परिणाम होतो आणि त्याच्यामुळे सांधे दुखणं आणि उदावर्तामुळे दिसणारे सांधेदुखी ह्याचं प्रमाण सध्या खूप वाढलेलं आहे मगाशी आपण बोलत असतात की चुकीच्या आहाराच्या सवय ह्या इतक्या जास्त प्रमाणात आहेत आणि त्याच्यामुळे पचनाशी संबंधित असणारे आजार आणि त्याच्यामुळे तो आपण वायू विल होऊन पूर्ण शरीरात पसरणं आणि त्याच्यामुळे जाणवणारी सांधेदुखी ह्या लोकां अशा पेशंट्समध्ये तुम्ही फक्त उदावर्तासाठी किंवा वाताचे गती अनुलोम करण्याच्या दृष्टीने आयुर्वेदिक उपचार केले तर त्याच्यामुळे सुद्धा सांधेदुखी हे लक्षण कमी होत जातं त्याचप्रमाणे आता तुम्ही म्हणला तसं स्थूलपणा की मेदो ज्याला आयुर्वेदाने म्हणले आहे जस जसं मेधाचं प्रमाण शरीरात वाढायला लागतं तस तसा त्याचा परिणाम आस्थिंवर होतो सांध्यांचा सा विचार करताना फक्त अस्थींचा किंवा हाडांचा करून चालत नाही आयुर्वेदानुसार रक्त मांस अस्थी मेध ह्या सारींचा परिणाम कारण आता आपण रचना बघितली त्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टींचा संबंध हा सांध्यांच्या रचनेमध्ये येत असतो त्याच्यामुळे ज्यावेळेला मेदोरोगामध्ये मेधो विकृती होत असते त्यावेळेला सार अस्थिधातून निर्मिती होत mm. नाही म्हणून सांधेदुखी लक्षण दिसत असतं आणि शिवाय वजनाचा परिणाम जो काही गुडघ्यांवर पूर्ण शरीराचा भार गुडघ्यांवर येत असतो त्याच्यामुळे वजन वाढलं की स्वाभाविक आहे गुडघ्यांचे जी जे जास्त होते वाढत जात असते सर आपण एक प्रश्न घेऊया औरंगाबादवर आपल्याला प्रश्न आलेला आहे गोविंद यांचा नमस्कार गोविंदजी आपला प्रश्न विचारा नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार सर डॉक्टरच्या पायाच्या गुडघ्याच्या आतमधली गादी तुटलेली तर डॉक्टरने सांगितलं की उपचार वगैरे हो करून म्हणजे बरं होईल परंतु त्याला ऑपरेशन वगैरे काही करत नाही म्हणून सांगितलं पण आतमध्ये समोरून प्रेशर दिल्यामुळे पाठीमागून पण प्रेशर असल्यामुळे दुसऱ्या दिवशी बरोबर ठीक आहे काय सांगाल सर वयोमानानुसार होणारी जीज आहे गादी खूप प्रमाणात झिजली गेलेली आहे तिथलं श्लेष्म कप किंवा वंगन जे खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहेत त्यांचे हाडे एकमेकांना जवळ येऊन घासले जात आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना त्रास जास्त प्रमाणात होतोय वयोमानानुसार आता ती झीज पहिल्यासारखीच पूर्ण भरून येईल असं नाही आहे किंवा गादी पूर्णतः तयार होऊ शकते असं नाही आयुर्वेदात अशी रसायन चिकित्सा आहे की ज्याच्यामुळे ज्या वेगात झीज होते तो वेग तुम्ही थांबवू शकता किंवा श तेवढी गादी कशी भरून येईल किंवा वंगन कसं तयार होईल ह्याच्यासाठी सुद्धा आयुर्वेदामध्ये औषधं आहेत त्याचा त्या पद्धतीने तुम्ही उपचार केला तर त्याचा नक्कीच चांगला उपयोग होईल घरच्या घरी वाताचं शमन होण्याच्या दृष्टीने ह्या वयामध्ये वाद खूप वाढलेला असतो त्याच्यामुळे एक सोपा उपाय अशा पेशंटमध्ये खूप चांगला असतो एक जाड बँडेजची जी पट्टी असते ते तुम्ही घेऊन या सांध्यावर पूर्ण तेला तेल, 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 तेल ते तेलामध्ये बुडवायचे कुठलेही अगदी साधं तेळाचं तेल गोडे ते हो हो तेल खोबरेल तेल कुठलेही तेल वापरलं तरी चालेल आणि गुडघ्याला ती बांधून ठेवायची आणि थोड्या थोड्या वेळाने त्याच्यावर तेल ओतत राहायचं ते हळूहळू ड्राय होत जाते कोरडी होत जाते मग त्याच्यावर तेल ओतायचं असा अर्धा एक तास तुम्ही दिवसभर करा त्याच्यामुळे त्यांचं तिथलं वाताचं शमन होणं आणि स्नेहन त्या ठिकाणी त्या सांध्याला मिळत जाणं ही गोष्ट नक्की होत जाते घरच्या घरी करणारा अतिशय सोप्पा उपाय आहे आणि त्याच्यामुळे ह्या वयामध्ये त्याचा घरच्या घरी असा उपचार केल्यामुळे नक्कीच उपयोग होतो आणि आयुर्वेदिक योग्य उपचार रसायन चिकित्सा अशा पेशंटच्या दृष्टीनेही खूप महत्वाचे असते hmm. ह्या वयात सांधे दुखणार किंवा संधिवात होणार हाडं झिजणारच किंवा गादी झिजणारच म्हणून हातावर हात धरून आजार तर वाढत नाही रुग्णालय बेछण्यावर खेळून राहतो पर्यंत किंवा अजिबातच उठता बसता येत नाही स्वतःच्या क्रियाही रेग्युलर करू शकत नाहीये आणि आपण नाही ह्या वयात होतच म्हणून दुर्लक्ष केलं असं तो होऊन चालणार नाही वेदनाशामक औषध घेऊन त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाहीये त्याच्यामुळे अशासाठी आयुर्वेदिक उपचार जर तुम्ही अशा पद्धतीने केले तर त्याचा उपयोग त्यांना सुद्धा नक्कीच चांगला जाणवेल प्रश्न आवतम रामकृष्ण मूर्ति नमस्कार हेलो बोला हेलो मैम लगभग मतलब को दिखाए थे हाँ। तो उसके बाद उसमें कैसा लिक्विड जमा हो गया था टोटल दोनों घुटनों हाँ। में हाँ। तो उसको सीरीज से निकालते थे उसके बाद में ठीक हुआ चार पांच साल ठीक रहा फिर बाद आयुर्वेदिक का भी इलाज किया उसमें पंचकर्म फिफ्टीन हाँ डेज हाँ 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 वो नागपुर में एडमिट रहे के, एम के पास, हाँ हाँ तो उन्होंने मतलब कैसा वो जोक रहता ना, है ना जरूर बोलते उससे भी हाँ उसमें हाँ हाँ से खून निकाला और वो बराबर कोई तांबा और पीतल के इससे भी उसको जलाए हाँ हाँ लेकिन कोई आराम नहीं हो रहा है उसमें आयुर्वेदिक के हिसाब से मैंने इलाज किया उसका भी दर्द हो रहा है आपको भी हो रहा, है उसमें कुछ जैसे जमा हुए जैसा लग रहा है फ्यूल्ड निकाले थे वो फ्यूल्ड ऐसा लग रहा है कि कभी कभी थोड़ा हल्का फुल्का चले तो ऐसा लगता है की उसमें जमा हो रहा है आपको बुखार वगैरह आता है बुखार विखार तो ऐसे हाँ हल्का फुल्का रहता है बुखार कभी कभी ऐसे जैसे, जैसे वीकनेस टाइप का लगता है ठीक है राम कृष्ण जी आपकी आपका तुम्हाला नक्कीच उत्तर मिळेल मात्र एका छोट्याशा विश्रांतीनंतर कुठेही जाऊ नका पाहत रहा कार्यक्रम हेलो डॉक्टर नमस्कार हेलो डॉक्टर दोन चार नौ शून्य आठ शून्य पांच शून्य किंवा दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य विसरू नका हे संपर्क क्रमांक कारण विविध आजारांविषयी तुमच्या विविध निराकरण होणार आहे क्रमांकावर आमच्या कार्यक्रमात अर्थात मध्ये ॲलोपॅथी आयुर्वेद होमिओपॅथी योगशास्त्र संयुक्त उपचार पद्धती या आरोग्य शाखांमधील विविध तज्ञांशी आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेऊया आपलं आरोग्य निरोगी ठेवण्याचं रहस्य वाजता रामकृष्ण मूर्ती यांचा प्रश्न होता त्याचं उत्तर सरांकडून घेऊया त्यांचा जो आहे वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी गुडघ्याला सूज येणं किंवा दुखणं हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये आयुर्वेदानुसार वातरक्त आम वात कोष्टुक शीर्ष नावाचा एक व्याधी असतो तो आणि ट्युबर जे जर राजयक्ष्मा होणं गुडघ्यांचं सा किंवा सांध्यांचं सा ह्याच्यामध्ये ही लक्षणं स्वरूपात दिसत असतात त्याप्रमाणे निदान होणं गरजेचं आहे तुम्ही जलौकाळ किंवा पंचकर्म उपचार जे केलेले ते योग्य पद्धतीने आहेत ते चुकीच्या पद्धतीने झालेत असं नाही आहे पण पंचकर्म हा चिकित्सेमधला एक महत्त्वाचा भाग असतो ती शोधन चिकित्सा असते त्याने चाळीस ते पन्नास टक्केपर्यंत तुम्हाला इम्प्रूव्हमेंट होत असते पण त्याच्यामुळे आजार पूर्णता बरा होतो आहे असं नाही आहे त्याच्यानुसार नक्की निदान तुमचं काय आहे ह्याच्यामध्ये तुमचा वात रक्ताच्यामुळे सुद्धा हा त्रास जाणू शकतो आम वातामुळे पण होऊ शकतो की कोष्टुक शीर्ष आहे की ट्युबरक्युलर इन्फेक्शन आहे ही गोष्ट सुद्धा महत्वाची असते किंवा धातुक्ष ज्या वेळेला संप्राप्ती आयुर्वेदानुसार घडत असते त्याच्यामध्ये सुद्धा अशी लक्षणे दिसत असतात किंवा आता आपण जे बघितले अप्रत्यक्ष कारण इतर व्याधींमध्ये जे सांधेदुखी दिसत असते ना कारण सर्व उपचार तुमच्या टेस्ट करून झालेले आहेत तरी त्रास तर आहे त्याच्यामुळे इतर तुमचे सांधे किंवा आत्ता गुडघ्याला असणारी सूज ही इतर कोणत्या कारणांमुळे नाही ना हे बघणं गरजेचं आहे आणि त्याच्याप्रमाणे आयुर्वेदिक उपचार झाले तर नक्कीच फरक पडेल असं नाही की तुम्ही आयुर्वेदिक आधी उपचार घेतले मग आयुर्वेदानेही फरक पडत नाहीये मग असं बऱ्याच रुग्णांचा बरोबर की आयुर्वेदिक आम्ही ट्रीटमेंट घेतली आम्ही पंचकर्म उपचार केले आयुर्वेदिक आम्ही बरेच दिवस घेतोय तरी आमचे सांधे अजून दुखताच आहेत त्रास अजून कमी नाही होते असं का होतोय कसं आहे एक त्यात हे शस्त्र आणि शास्त्र ही कोणाच्या हातात आहे ह्याला महत्त्व जास्त असतं आयुर्वेद हे परिपूर्ण आहे आयुर्वेदामध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंट केली म्हणून फरक पडला नाही असं नाही आहे जो वैद्य आहे जे डॉक्टर आयुर्वेदिक ट्रीटमेंट देणार आहेत ते त्यांच्या पद्धतीने सर्व प्रयत्न करत असतात सर्व गोष्टी झालेल्या असतात पण काय बऱ्याच वेळा होतं रुग्ण दोन तीन महिने ट्रीटमेंट घेतो एक दोन महिने ट्रीटमेंट घेतल्यानंतरसुद्धा आयुर्वेदिक उपचार केले तरी अजून फरक पडला नाही असं त्यांचं म्हणणं असतं पण बरेच आजार असे असतात आयुर्वेदाकडे येणारे किंवा आयुर्वेदिक शास्त्राकडे येणारे लगेच आयुर्वेदाकडे वळलं तसं होत नाही आधी ॲलोपॅथिक बरीच चिकित्सा घेतली जाते कुठंच बरं होत नाही मग आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली जाते आणि तरी एक दोन महिन्यात ते आजार पूर्ण बरा व्हावा अशी त्यांची अपेक्षा असते त्याच्यामुळे पंचकर्म उपचार केले जातात एक दोन महिने औषधे घेतली जातात आणि आयुर्वेदिक उपचार मध्येच सोडले जातात आणि परिपूर्ण उपचार न झाल्यामुळे तो आजार पूर्णता बरा झालेला नसतो तेच तुम्ही जर योग्य उपचार सतत घेत राहिलात सतत म्हणजे असा त्याचा अर्थ होत नाही की तुम्ही तीन चार वर्ष सतत घ्या बरोबर योग्य उपचार सतत काही महिने घेत राहिला तर तो आजार आयुर्वेदिक यांनी नक्कीच बरा व्हायला हो मदत अगदी बरोबर आहे आणि अतिशय योग्य उत्तर दिलेलं आहे सर तुम्ही सर मगाशी आपण संधिवाताबद्दल बोलतो तसंच अनेक वेळा संधिवात आमवात हे खूप कन्फ्युजन असतं रुग्णाच्या मनामध्ये नेमका आमवात म्हणजे काय असतं आमवात म्हणजे आत्ताच्या चुकीच्या ज्या आहाराच्या पद्धतींबद्दल आपण बोललो की जे खूप चुकीच्या अद्या सध्या पद्धती वाढत चाललेल्या आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून सध्या हे आमवात वातरक्त सारखे व्याधी खूप दिसत आहेत ज्या वेळेला चुकीच्या आहारांमुळे शरीरामध्ये आहार घेतल्यानंतर त्याचं व्यवस्थित पचन होत नाही आणि काही पदार्थ शरीरात असे तयार होतात की जे शरीर घटकात रूपांतरित होत नाहीत किंवा मलभाग म्हणून बाहेर टाकले जात नाही ते शरीरात साठून राहतात असे साठून राहिलेले जे विषारी द्रव्य आहे त्याला आयुर्वेदाने आम अशी संज्ञा दिलेली आहे हे विषारी द्रव्य ज्या वेळेला शरीरामध्ये पसरतात तेव्हा ते सांध्यांच्या ठिकाणी वक्रता असल्यामुळे त्या ठिकाणी येऊन साठून राहतात आणि तिथे ते सांध्यांच्यामध्ये जे अंतर असतं तिथे साठून राहिल्यामुळे वाताच्या गतीला अडथळा निर्माण होतो म्हणून सांधे दुखायला लागतात त्याला आमवात असं म्हणलं जातं मोठ्या सांध्यांची मध्ये पहिल्यांदा सुरुवात जनरली होत असते गुडघे दुखणं हातांचे बोट रिस जॉईंट दुखणं कोपर दुखणं संचारी वेदना असतात आज हा सांदा दुखतोय उद्या तो सांदा दुखतोय बारीक ताप कणकण शरीर जड वाटणं काम करण्याची इच्छा नसणं भूक कमी असणं अशी लक्षणं याच्यामध्ये दिसत असतात त्याच्यामुळे अशा रुग्णांमध्ये आमपाचन चिकित्सा करणं ही अगोदर गरजेचं असतं आणि त्याच्याबरोबर वातशमन चिकित्सा असं दोन्ही एकत्रित केलं तर तो आमवाद पूर्णतः बरा होऊ शकतो प्रश्न घेऊया पटकन पुणे पुण्यावरून प्रश्न आहे मच्छिंद्र यांचा नमस्कार नमस्कार बोला हा नमस्कार मी पुण्याहून मच्छिंद्र गोरडे बोलतोय बोला माझ्या पत्नीचे जे हाताचे सांदे आहेत मनगट आहे मनगट बरोबर संधी संधी वातामुळे काही कशामुळे ते सर्कली होत नाही ओके हां आणि काही उतरता दूध येते असं आहे पूर्ण आणि हातात उचलताना काही सटकत दुखत आहे सर काय सांगा आता आपण जो आमवाद नावाचा व्याधी बघत होतो त्या आमवादामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे लक्षणं दिसत असतात त्याच्याबरोबर वातरक्त नावाचा जो व्याधी आहे त्याच्यामध्ये पण ही लक्षणं दिसत असतात पण दोन्हीच्या चिकित्सेमध्ये खरो फरक खूप पडत असतो त्यांना जर सुंठवड्यासारखे तुम्ही औषधे दिली सुंठ आणि खडी साखर एकत्र करून कंटिन्युअस पंधरा वीस दिवस पंचवीस दिवस तर तुम्ही रुग्णाला देत राहिला आणि त्याच्यामुळे दुखण्याची तीव्रता कमी होत गेली तर तो नक्कीच आमवात आहे आणि त्याच्याप्रमाणे उपचार करत गेले तर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होत जातो त्याचप्रमा त्याच्याबरोबर किंवा तुम्ही वाळूचा कोरडे वाळू जे असते त्याची पोटली बांधून त्याचा जर कोरडा शेक दिला आणि त्याच्यामुळे दुखण्याची त्यांची तीव्रता कमी होत गेली तर त्याच्यामुळे सुद्धा आमवात आणि वातरक्त ह्या दोन्ही व्याधींमध्ये उपयोग होऊ शकतो त्यामुळे त्यांचं जे दुखणं आत्ता आहे यापैकी कोणत्या व्याधीमुळे आहे बघणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे उपचार झाले तर नक्कीच फरक होत जाईल बऱ्याच स्त्रियांमध्ये आणि प्रसूती वातामुळे होणाऱ्या सांधेदुखी हे सुद्धा लक्षण खूप मोठ्या प्रमाणात दिसत असतात पाठ कंबर दुखणं सांधे दुखणं हा जो प्रकार आहे आता ते ज्या स्वरूपाचं लक्षण सांगतात ते प्रसूती वाताशी संबंधित आहे असं नाहीये पण स्त्रियांच्या संदर्भात असणारा सांदे दुखी या संदर्भात ही गोष्ट प्रसूती वाद बघणं खूप गरजेचं असतं सध्याच्या आपण बघत गेलोय की आता प्रेग्नन्सी राहिली की बहुतांश लगेच आराम सांगितला जातो आराम बहुतांशी करणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण वाढते आणि त्याच्यामुळे सिझर करण्याची प्रवृत्ती किंवा सिझर होण्याचं प्रमाण सुद्धा वाढत गेले आणि सिझर झाले की डॉक्टर सांगतात शेक शेगडी वगैरे काही करू नका आणि शेक शेगडी वगैरे न झाल्यामुळे सुतिका परिचर्या पाहिली न गेल्यामुळे म्हणजे जा डिलेव्हरी झाल्यानंतर पुढचे पंचेचाळीस दिवस जे खूप महत्वाचे असतात बाळ्याबरोबर गर्भाशय पण वाढत असतात बाळ्या बाहेर आल्यानंतर गर्भाशयात जी पोकळी होणार आहे ती वातच साठून राहिलाय आणि तुम्ही जर ती परिचर्या पाहिली गेली नाही तर तो वात अशा स्त्रियांमध्ये खूप त्रास देत राहतो आणि बऱ्याच स्त्रियांमध्ये चाळीशी तुम्ही बघितलं बघितलं बग, तर लक्षात येईल पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये पाठ कंबर दुखणं दुखणं पाय भरून येणं जडपणा जाणून ही लक्षणं जास्त दिसत असतात आणि ह्याचा वातरक्त आता आपण बऱ्याच रुग्णांचे उत्तर देत असताना आपला बऱ्याच वेळा तो उल्लेख आला वातरक्त नावाचा जो व्याधी आहे ह्या ह्याचं प्रमाण सध्या खूप वाढत आहे कारण विरुद्ध आहाराचं प्रमाण जे खूप जास्त आहे दुधामध्ये शिजवल्या जाणाऱ्या भाज्या टोमॅटो ग्रेव्हीमध्ये केल्या जाणाऱ्या भाज्या सततचा असणारा प्रवास दगदग जी खूप वाढले जेवण झाले की लगेच परिणाम हे जे काही हेतू आहे आघात कोणताही आघात झाला ऍक्सिडेंट झाला की त्याचा परिणाम जर झाला की रक्तस्राव दिसतो प्रत्येक वेळेला बाहेर mm. रक्तस्राव असेल असं mm. नाहीये तो रक्तस्राव झालेला असतो mm. आणि त्याचा परिणाम म्हणून वातावर होणारा परिणाम वाताच्या गतीला होणारा अवरोध आणि ह्याच्यामुळे आयुर्वेदात वातरक्तामध्ये आघात हे सुद्धा एक कारण सांगितलेलं आहे आणि ह्या सगळ्याचा परिणाम हा वातरक्त नावाचा जो व्याधी आहे म्हणजे रक्त दुष्ट होणं एका त्याच्या कारणाने आणि वाद दुष्ट आणि हे दोन्ही ज्या वेळेला एकत्रितपणे येतात त्यावेळेला वातरक्त नावाचा व्याधी हा होत असतो त्याच्यासाठी आपण एक स्लाइड बघूयात बरोबर आता वातरक्त ह्या ठिकाणी आपल्याला स्लाइड दिसते बरेच आधुनिक व्याधीनुसार आधुनिक शास्त्रानुसार जे व्याधी आहेत ह्या सगळ्यांचा समावेश या वातरक्तात होत असतो म्हणजे गाऊट असू देत अँकलोजिंग स्पॉन्डिलायटीस एसेलिस रिमॅटॉइड आर्थरायटीस ज्युएलाइन आर्थरायटीस क्लेरोडर्मा सिस्टिक आर्थरायटीस म्हणजे ह्या सगळ्या नावांकडे बघितले ते नावच एवढी मोठी मोठी आहेत की आपल्या लक्षात येईल की आजार किती मोठे आहेत आणि वातरक्ताची व्यापकता किती मोठी असू शकते आयुर्वेदाने <laughs> उत्तान आणि गंभीर वातरक्त असे वातरक्ताचे दोन प्रकार सांगितलेले आहेत हे जे स्क्लेरोडर्मा एसेली यासारखे जे आपण आजार मोठे मोठे बघितले जे ऑटोइम्युन मध्ये येत असतात ह्या आजा सगळ्यांचा समावेश या गंभीर वातरक्तामध्ये होत असतो सर म्हणजे सर आता तुम्ही गाऊट -मु� ह्या गाऊट म्हणाला तर गाऊट हा खूप आजकाल वाढायला लागलेला आहे मग पण कारण हेच असू शकतं का तुम्ही त्याच्यासाठी आपण एक बरोबर व्हिडिओ बघूयात तर लक्षात येईल हा रिमॅटोइड आर्थरायटीस चा विडिओ आहे <laughs> रिमॅटोइड आर्थरायटीस म्हणजे जनरली हाताची बोट दुखणं सकाळी उठल्यानंतर स्टीफ होणं आखडणं <laughs> पायांची बोट दुखणं हळूहळू मोठे सांधे पण त्याच्यात दुखायला लागतात इथे आपण बघतो त्याप्रमाणे सांध्यांच्या भोवती जे आवरण असतं त्या ठिकाणी नको असणारे विषारी पदार्थ साठून राहिलेले असतात वाताच्या गतीला तिथे अडथळा येत असतो आणि त्या ठिकाणी सूज येते हातांची बोटं सुजलेली असणं सकाळी उठल्यानंतर खूप दुखणं ठणका खूप असणं वातरक्तामध्ये मेन लक्षण जे दिसत असतं की ते ठणका खूप जास्त असतो रुग्णाला वेदना सहन होत नाहीत अशा पद्धतीने दिसत असतं त्याचप्रमाणे आपण इथे स्लाइड्स पण दिसतोय दुसरी स्लाइड आपल्याला इथे दिसते समोर कि वातरक्त ज्या वेळेला वाढत जातो रिमोट आर्थरायटिसचा प्रकार ज्या वेळेला वाढत जातो त्यावेळेला हळूहळू त्यावेळेला हळूहळू हातांच्या बोटांना वक्रता यायला लागते जर योग्य चिकित्सा त्याच्यासाठी झाली नाही फक्त तुम्ही वेदनाशामक औषधं घेत गेलात तर त्याचा परिणाम हा सांध्यांवर मोठ्या प्रमाणात व्हायला ला लागतो रुग्णाची हालचाल पण मंदावते होते नेहमीची चांदण्याची क्रिया तो करू शकत नाही हातांचे पायांचे बोट आपल्याला इथे दिसत आहेत वाकडी झालेले आहेत त्या पद्धतीने दिसत आपल्या इथे दुसरा अजून एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय गाऊटचा तो व्हिडिओ आहे तुम्ही की गाऊटचं प्रमाण सध्या खूप वाढलेलं आहे नको असणारे जे विषारी पदार्थ आहेत ते हृदयामार्फत रक्तवाहिन्यां थ्रू सगळ्या शरीरात फेकले जात असतात आणि ते ज्यावेळेला फेकले जातात त्यावेळेला गाऊट नावाचा जो आजार असतो जनरली त्याच्यामध्ये पायांच्या बोटाचा पायाचा जो अंगठा आहे त्याच्या मुळाशी नको असणारे विषारी पदार्थ येऊन त्या ठिकाणी जो सांधा आहे तिथे येऊन साठून राहायला लागतात आणि तिथे साठून राहिल्यामुळे पायाच्या बोटाच्या अंगठ्याच्या मुळाशी सूज येणं दुखणं ठणका जास्त आण असणं तिथं काळसरपणा जास्त असणं आणि त्याचप्रमाणे नंतर हळूहळू तोच प्रकार छोट्या सांध्यांपर्यंत घोटा दुखायला लागतो गुडघे दुखायला लागतात इतर सांधे दुखायला लागतात कोपर दुखतो अशा पद्धतीचे लक्षण ही वाढत जात असतात आपण आता दुसरी स्लाइड इथं आपल्याला दिसते गाऊटमध्ये कशा पद्धतीने आरक्तता असते की रेडनेस इथं दिसतोय पायाचे जे अंगठा आहे त्याच्या ठिकाणी आपल्याला इथं सूज आलेली दिसते अशा प्रकारची लक्षणं जनरली मध्ये दिसत असतात हु, आणि त्या पद्धतीने वातरक्त म्हणून तुम्ही जर चिकित्सा केली त्या ठिकाणी जलोकांचा जलोकाचरण जे म्हणलेलं आहे त्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होत असतो जलोका तुम्ही तिथं जावल्या जर जा जळवा जा लावल्या आणि जळवांनी तिथलं अशुद्ध रक्त काढून घेतलं तर त्याच्यामुळे त्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होतो आणि त्याच्याबरोबर रक्तप्रसाधन चिकित्सा आणि काही वातशमन चिकित्सा असं दोन्ही एकत्रितपणे झालं तर तो सुद्धा त्रास नक्कीच कमी व्हायला मदत होत असते तुम्ही थोडक्यात उल्लेख केला अँकलॉजिंग स्पॉन्डिलॉसिस या व्याधीबद्दल अजून थोडंसं सा काही सांगू शकतो अँकलॉजिंग स्पॉन्डिलायटिस हा जो आजार आहे तो ऑटोइम्युन मध्ये येणार असतो आता आपण म्हणलं तसं की गंभीर वातरक्तामधलाच असा प्रकार आहे आता आपण ज्या वातरक्त व्याधीबद्दल बोलत होतो बांबूस पैन असं ज्याला म्हणलं जातं की हळूहळू सांध्या पाठीचा मनका जो आहे तो सुद्धा सांध्यांनी एकमेकांना जोडला जातो सांधे ज्या वेळेला एकमेकांना जोडले जातात त्या ठिकाणी ज्या वेळेला नको असणारी आस्थींची वृद्धी होते त्यावेळेला मधलं अंतर सुद्धा त्या ठिकाणी ऑस्ट्रोफाईड्स तयार होऊन एक सारखा सांधा बांबू सारखा जोडला दिसते स्पाइन कसा आहे ते आपल्याला स्लाइड मध्ये दिसतंय अँकलोजिन स्पॉन्डिलायटिस मध्ये हळूहळू चेंजेस बदल होत चाललेले आहे त्याच्या शेजारी ज्या वेळेला त्रास वाढत जातो सांधे एकमेकांना जोडले जातात ऑस्ट्रोफाईड होतात त्यावेळेला फ्युजन तिथे झालेलं दिसतं हा त्रास जसजसा खूप वाढत जातो रुग्णांमध्ये ह्या दुखणं अतिशय जास्त स्पॅलायटिस मध्ये आपण इथे बघतोय की बाग हळूहळू जास्त असते पाठ शंभर दुखणं म्हणजे पाठीवर झोपू शकत नाही किंवा एका कुशीवर सुद्धा झोपू शकत नाही कुज बदलायची म्हणली तरी अशा रुग्णांमध्ये त्रास खूप जास्त प्रमाणात होत असतो इतके ह्या व्याधीची तीव्रता जास्त आहे त्याच्यामुळे योग्य लगेच निदान होऊन एच एल ए बी ट्वेंटी सेव्हन नावाची जी टेस्ट असते ती अशा रुग्णांमध्ये पॉझिटिव्ह येत असते खूप डोळे दुखणे हे सुद्धा लक्षण या रुग्णांमध्ये दिसत असतं त्याच्यामुळे लवकर निदान करून जर योग्य आयुर्वेदिक उपचार तुम्ही सुरू केले तर हा आजार वाढत न जाता नियंत्रणामध्ये आयुर्वेदिक उपचार आणि नक्कीच राहू शकतो पण याचा योग्य डायग्नोसिस होणं हे फार म्हणजे अवेअरनेस होणं फार महत्वाचं आहे सर अनेक वेळेला आपण आता संधिवाद बघितला अंबाद बघितला वातरक्त बघितला तसंच अजून एक आहे म्हणजे फ्रोझन शोल्डर आजकाल खूप प्रमाणात आपल्याला दिसतो आणि ह्याचा ह्याची पेन आणि ह्याचे जे इनकन्व्हिनियन्स आहे ते खूप जास्त आहे आयुर्वेदामध्ये काही आपण करू शकतो आयुर्वेदाने ह्याचा अववाहुक नावाचा व्याधी आयुर्वेदाने सांगितलेला आहे किंवा अंश संधी शूल नावाचा जो व्याधी सांगितलेला आहे किंवा काही वातरक्त सुद्धा काही वातरक्ताच्या केसेस ज्या फ्रोझन शोल्डर म्हणून डायग्नोज केल्या जातात त्या वातरक्त म्हणून आयुर्वेदामध्ये त्याचं निदान करून सुद्धा उपचार करणं आवश्यक पडतं म्हणजे तो अववाहुक म्हणून अंश संधी वातरक्त या पद्धतीने निदान करून जर उपचार केले तर त्याचा उपयोग नक्कीच चांगला होतो आपण काही स्लाइड बघूयात त्याच्यामुळे आपल्या प्रेक्षकांना लवकर लक्षात यायला मदत होईल आपण या स्लाइड मध्ये बघतोय त्याप्रमाणे आपल्याला खांदा डाव्या बाजूला दिसतोय नॉर्मल पद्धतीने कसा असतो फ्रोजन मध्ये काय होतं वरचे जे कॅप्सूल असतं जे आवरण असतं खांद्याच्या सांध्याच्या भोवतीचं ते कॉन्ट्रॅक्ट होतं आखडून जातं त्याच्यामुळे सांध्याचे जी मुवमेंट व्यवस्थित व्हायला पाहिजे हालचाल व्यवस्थित होयला पाहिजे ती होत नाही त्याच्यामुळे प्रचंड सांधा दुखणं हे जे लक्षणं आहे खांदा खूप दुखणं खांदा वर घ्यायचं किंवा हाताचे मुवमेंट व्यवस्थित होत नाही खांदा वर उचलणं मागे नेणं यासारख्या प्रक्रिया सुद्धा रुग्णाच्या व्यवस्थित होत नाही त्याच्यामध्ये डायबेटिक पेशंटमध्ये मधुमेह ज्यांना बऱ्याच वर्ष आहे अशा पेशंटमध्ये सुद्धा फ्रोझन शोल्डरचं प्रमाण खूप जास्त दिसत अच्छा सर आणि मग ह्याच्यासाठी आपण चिकित्सा काय करू शकतो नस्य आयुर्वेदाने जे सांगितलेलं आहे नस्य, नस्य चिकित्सेचा याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होत असतो पिंडस्वेद नावाचा जो प्रकार पंचकर्मातला येतो त्याचा उपयोग सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होत असतो वात शमनाबरोबर काही रक्त प्रसादन औषध देण्या वात म्हणून चिकित्सा करणं ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही एकत्रित करत राहिलात तर चार ते पाच महिन्यामध्ये सुद्धा हा त्रास पूर्णता वर होऊ शकतो जसं गुडघे दुखी कॉमन आहे फ्रोझन शोल्डर कॉमन आहे तसं टाच सुद्धा हल्ली आपल्याला खूप प्रमाणात दिसत असतो खूप प्रमाणात दिसत फार वेदना असतात आणि अगदी चालताना पण इतक्या काय सांगू खूप प्रमाण वाढलेलं आहे बऱ्याच पेशंटमध्ये दिसत असतं उठल्यानंतर पाय खाली टेकवायचं म्हणलं तरी रुग्णाला जमत नाही इतकी ती टास्ट दुखत असते थोडंसं चालायचं म्हणलं तरी चालू शकत नाही बऱ्याच वेळ बसणं झालं आणि उठलं की टास्ट दुखायला लागते अशा पद्धतीचे लक्षणं जनरली याच्यामध्ये दिसत असतात आपण एक स्लाइड बघूयात त्याच्यामुळे जास्त लवकर लक्षात येईल टास्ट दुखी होण्यामागे महत्वाची तीन कारण आपल्याला या स्लाइडमध्ये दिसत आहेत पहिल्यांदा जे आहे ते कॅल्केनियल स्पर म्हणजे ज्या वेळेला वातवृद्धी होते आणि त्यावेळेला त्या ठिकाणी आस्थिवृद्धी व्हायला हो लागते एक बोनी स्पर्ध तयार होतो त्यामुळे ते हाडच वाढल्यामुळे की ते मांस पेशींना टोचत राहते आणि त्याच्यामुळे दुखते या ठिकाणी आपल्याला खाली खालच्या चित्रामध्ये दिसत आहे दुसरा जो भाग आहे तो जो टेंडॉन असतो जो बांधला गेलेला असतो टाचेला तो ज्या वेळेला त्या ठिकाणी सूज येते त्यामुळे सुद्धा सुद्धा इथे लक्षण दिसत असते आणि इथे आपल्याला वरच्या डायग्राम मध्ये एक फेशिया दिसतोय सतत चालण्यामुळे जर त्या फेशियाला सूज आली तर त्याच्यामुळे सुद्धा टाच दुखी दिसत असते रक्तदृष्टीमुळे हा व्याधी होणारा असतो त्याचा <laughs> विचार करणं गरजेचं असतं याच्यामध्ये अग्निकर्माचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होत असतो अग्निकर्माने टास दुखी लवकर कमी होऊ शकते आणि त्याच्याबरोबर इतर शमन औषधी आवश्यक असते निश्चितच आपण आज आता बघतोय की वेगवेगळ्या प्रकारच्या सांधेदुखी आहेत माहिती आहे का की आपण आहारामध्ये सुद्धा काही गोष्टींचा जर समावेश केला तर आपण सांधेदुखी ही नक्कीच कमी करू शकतो याच विषयी आजचा आरोग्य सल्ला आहे काय आहे तो बघूया आल्याचा आणि हळदीचा आहारातील आल्या आल्याचा आणि हळदीचा आहारातील वापरामुळे वेदना कमी होण्यास नक्कीच मदत होते याशिवाय अननस खूप जणांना आवडतं अननसामध्ये आणि त्याच्या देठामध्ये ब्रोमिलिन नावाचं एक तत्व असतं ज्यामुळे सूज आणि वेदना नक्कीच कमी होऊ शकतात समुद्रातील शिंपल्यांमध्ये ग्लुकोसामाईन नावाचं एक तत्व मिळतं जे ऑस्टिओर्थ्रायटीस नी पेन आणि पाठ धुकी यावर नक्कीच काम करू शकतं ह्याशिवाय शल्लकी ही एक वनस्पती आहे आयुर्वेदिक त्याच्यामध्ये ऍसिड नावाचं एक तत्व ज्यामुळे गुडघ्यांची झीज ही कमी होऊ शकते आणि त्याद्वारे वेदना कमी होऊ शकते इन्फ्लमेशन कमी होऊ शकतं याशिवाय आहारामध्ये सांधेदुखी कमी करण्यासाठी साखर पिवळी फळं म्हणजे सिट्रस फ्रूट्स लाल मांस नट्स हे कमी प्रमाण करावं किंवा एकदम बंद करावं नक्कीच सांधेदुखी कमी होऊ शकते आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा आम्हाला जाणून घेण्याची उत्सुकता आहे तुमचे अभिप्राय आम्हाला कळवण्यासाठी आणि ज्या डॉक्टरांना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा आहे त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा आमचा सा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई चार शून्य 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 तीन शून्य तुम्ही आम्हाला सुद्धा संपर्क साधू शकता आमचा पत्ता आहे ईमेल आहे हॅलो डॉक्टर डी डी के मुंबई ॲट जीमेल डॉट कॉम सर आपण मगासपासून आयुर्वेदिक उपचार वगैरे सांगतोय त्याच्यामध्ये पंचकर्माचा सा उल्लेख तुम्ही बऱ्याच वेळेला केला नेमके कोणते पंचकर्म उपचार करायचे आहेत आता आपण बघितलं जसं सांधेदुखी किंवा कोणतेही संधिवात इतर कोणतेही सांधेदुखीचे संबंधित विकार आहेत हे वातव्याधीच्या मध्ये येणारे असतात आयुर्वेदाने वातव्याधी हाच महागत म्हणून सांगितलेला आहे की एक वर्षाच्या पूर्वीचे जर विकार होत असतील तर हळूहळू ते कष्ट साध्यतेकडे जात असतात त्याच्यामुळे त्याच्यावर उपाय सुद्धा तितक्याच युद्ध पातळीवर होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे शमन चिकित्सेबरोबर काही पंचकर्म उपचार शोधन चिकित्सा जर झाली तर त्याच्यामुळे रुग्णास लवकर उपचार आजार बरह होने होण्यासाठी मदत होतो आपण इथे काही स्लाइड्स त्याच्या संदर्भात दाखवल्या आहेत की ह्या पंचकर्म उपचारांचा सा संधी सांधेदुखीच्या आजारांसाठी चांगला उपयोग होतो पहिला जे आहे ते स्नेहन अभ्यंग दुसरं आहे जे स्वेदन विविध औ वादगन औषधांचा उपयोग इथे वाफ देण्यासाठी केला जातो इथे सर्वांग स्वेदनची आपल्याला स्लाइड दिसते पिंडस्वेद नावाचा जो प्रकार आहे त्याचा पण उपयोग इथे चांगल्या पद्धतीने होत असतो त्याचप्रमाणे पत्रपोटली स्वेदची आपल्याला स्लाइड दिसते त्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होत असतो जाणूबस्ती गुडघ्यांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोगी होत असते ही पण जानू जाणूबस्तीचेच आपल्याला स्लाइड दिसत आहे जानूधारा हा जो प्रकार आहे तोही अतिशय उपयोगी होत असतो जलौका नावाचा जो व्याधी सा आत्ता आपण सांगितलं त्याच्या पद्धतीने त्याचा उपयोग चांगला होत असतो हे मानेच्या आणि पाठीसाठी उपयोगी आहेत बस्ती आयुर्वेदिक सर्व सांधेदुखीच्या विकारांमध्ये बस्ती हा जो पंचकर्माचा सा प्रकार सांगितलेला आहे हो तो खूपच उपयोगी आहे आजारातून लवकर बाहेर पडण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होत असतो आणि आपण बघतो की आजकाल स्त्रियांमध्ये व्हॅरिकोज वेन्सचा प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि ते सुद्धा संधी वेदना देत असं थोडक्यात काय सांगू शकतात व्हॅरिकोज वेन्स मध्ये बघितलं तसं की अशुद्ध रक्त ज्या वेळेला हृदयापर्यंत नेत असतं त्याच्यामध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात वेन ज्याला म्हणल्या जातात त्यांच्यामध्ये झडपा असतात त्या झडपा ज्या वेळेला व्यवस्थित काम करत नाहीत आणि अशुद्ध रक्त त्या ठिकाणी रक्तवाहिन्यांच्या ठिकाणी साठून राहायला लागतं त्यावेळेला त्याला व्हेरिकोज वेन्स असं म्हणलं जातं आणि त्याच्यामुळे एक प्रकारचा काळसरपणा तिथे येत असतो दुखणं mm -hmm. खूप जास्त प्रमाणात असतं ठणका जाणवत असतो आणि हे प्रमाण वाढत गेलं तर हळूहळू तिथे आल्सर्स पण होऊ शकतात स्लाईडवर आपल्याला थोडक्यात लक्षात येईल नॉर्मल व्हेन कशा पद्धतीने काम करते आणि त्याचप्रमाणे व्हेरिकोज वेन्समध्ये कशा पद्धतीने बदल होत ता। असतात हे आपल्याला इथं दिसतंय अशा ठिकाणीसुद्धा पिंडस्वेदाचा उपयोग खूप चांगला होतो आणि रक्तप्रसादन औषधे केली तर व्हेरिकोज व्हेन्स पूर्णतः बऱ्या होऊ शकतात आणि रुग्णाचा त्रासही पूर्णता जाऊ शकतो निश्चितच सर आणि आयुर्वेदामध्ये जसं पंच माहिती अशी रसायन चिकित्सा सुद्धा महत्त्वाची आहे अगदी बरोबर रसायन चिकित्सा कोणत्याही व्याधीमध्ये आयुर्वेदाने चिकित्सा सांगत असताना पाचन शमन बृहण आणि रसायन अशा पद्धतीने सांगितलेलं आहे कोणतीही पेशी जनरेट करणं किंवा नवीन तयार करणं हेच जे काम आहे त्याला रसायन चिकित्सा म्हणलं जातं कोणताही व्याधी असू देत तुम्ही रसायन चिकित्सा केल्यानंतरच ती परिपूर्ण चिकित्सा होते म्हणजे अपुनर्भव चिकित्सा ज्याला म्हणतो व्याधी पूर्णतः बरा झाल्यानंतर तो पुन्हा होऊ नये म्हणून ती रसायन चिकित्सा असते गुडघ्यांमधली जी झीज असते गादी झिजली गेली असते वंगन कमी झालेलं असतं ते भरून येण्याच्या दृष्टीने ह्या रसायन चिकित्सेचा उपयोग खूप चांगला असतो त्याच्यामुळे चा लवकर जर तुम्ही योग्य निदान करून त्रास झाल्या झाल्या जर लगेच आयुर्वेदिक उपचार सुरू केले तर हे सांधेदुखीचे जे काही संबंधित जे जे आजार आहेत ते पूर्णतः नक्की बरे होऊ शकतात निश्चित आज आपण बघितलं की वेगवेगळ्या प्रकारचे सांधेदुखीचे आजार बघितले त्याचं निदान बघितलं त्याची लक्षणं बघितली आणि त्याच्यावरचे आयुर्वेदिक उपचार औषधी चिकित्सा आणि पंचकर्म बघितलं सरांनी हे पण महत्वाचं की थोडस चिरकाळ आहे पण नक्कीच यश देणारी अशी आयुर्वेदिक चिकित्सा आहे डॉक्टर तुम्ही आज इथे आलात आणि आमच्या दर्शकांना खूप सुंदर माहिती दिली खूप सुंदर प्रेझेंटेशन व्हिडिओज दाखवले आणि आमच्या मला नक्कीच माहिती आहे की आमच्या दर्शकांचं ज्ञान नक्कीच वाढलं असेल आणि योग्य चिकित्सा त्यांना नक्कीच मिळेल सर तुम्ही इथे आलात त्यासाठी दूरदर्शनाला डॉक्टर तर्फे तुमचे मनपूर्वक आभार नमस्कार